नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज अश्विन कृष्ण त्रयोदशी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारत आणि पालिकेच्या इतर वास्तू, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलांवर दिवाळी निमित्ताने विद्युत रोषणाई। स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी मोहिमेत आणि डोंबिवली स्टेशन परिसराचा लवकरच कायापालट। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसे खेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारत आणि पालिकेच्या इतर वास्तू, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलांवर दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या विद्युत दिव्यांच्या प्रकाशामुळे शहर उजळलंय। या रोषणाईनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। या विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळच्या वेळेला शहराला एक वेगळंच रूप प्राप्त झालंय। दिवाळी सण हा रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो। दिवाळी निमित्ताने शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा उपक्रम ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केला। या उपक्रमात त्यांनी बांधकाम व्यावसायिक संघटना आणि शहरातील व्यापारी वर्गाच्या मदतीनं शहरात विद्युत रोषणाई केली आहे। तेव्हापासून ही परंपरा शहरात कायम आहे। कोरोना काळात या परंपरेत काहीसा खंड पडला होता, पण गेल्या काही वर्षापासून ही परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली असून यंदा देखील ही परंपरा कायम असल्याचं दिसून येत आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी ही मोहीम ठाणे महानगरपालिका क्षेत्रात देखील राबवण्यात येते। त्या अनुषंगाने 13 नोव्हेंबर पर्यंत स्वच्छतेचा उत्सव साजरा केला जातोय। स्थानिक उत्पादनांची खरेदी, एकेरी वापराच्या प्लास्टिकला नकार आणि पर्यावरणपूरक दिवाळी या 3 उद्दिष्टांभोवती या उपक्रमाचं आयोजन महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या नागरी टप्पा 2 सुरू झाला असून त्याला राज्य सरकारनं स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 याची जोड दिली आहे। त्यानिमित्तानंच ठाणे महानगरपालिकेनं आयुक्त अभिजित वांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरणपूरकता आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य याबद्दल जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। जबाबदार ठाण्याचं रुबाबदार नागरिक व्हा हा संदेश या मोहिमेतून ठाणेकरांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचवण्याच्या प्रयत्नांना यश येत असल्याची माहिती उपायुक्त घनकचरा तुषार पवार यांनी दिली। स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी या मोहिमेत प्रोत्साहन देखील देण्यात येत आहे। त्यासाठी एक स्टॉल महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आला असून वापरून जुन्या झालेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तूंचं संकलन महानगरपालिका करीत असून त्यासाठी विवियाना मॉल आणि ठाणे रेल्वे स्थानक इथं RRR केंद्र सुरू करण्यात आली आहे। या केंद्रावर नागरिकांना सुस्थितीतील वस्तू जमा कराव्यात, त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत असं पवार यांनी सांगितलं। या केंद्रांवर वस्तू जमा करणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पणती भेट देण्यात येते।
शालेय विद्यार्थ्यांनी देखील पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ या मोहिमेत घेतली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मॉलमध्ये स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या मोहिमेत सहभागी होणाऱ्या ठाणेकरांसाठी सेल्फी पॉइंट देखील ठेवण्यात आला आहे. केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छ दीपावली शुभ दीपावली या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी आयुक्तांनी दिवाळी साजरी करताना प्रदूषण होईल असे फटाके फोडणं टाळावं, सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरणं टाळून कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचं आवाहन पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी केलंय. पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळवण्यासाठी धर्मराज्य पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस दलातील कर्मचारी बोनसची मागणी करत नाहीत कारण त्यांची तोंड दाबण्यात आली आहेत, त्यामुळेच ते मागणी करत नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या वतीनं हे आंदोलन करीत आहोत आणि या कर्मचाऱ्यांना किमान 50,000 बोनस देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. यापुढील घडामोडी विस्तृतपणे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्तातर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर आपला हक्काचा माणूस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे एक समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक कार्यसम्राट आमदार. चला स्वप्ननगरीत फेरफटका मारायला. रंगोली सारीतर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज डिझायनर स्टुडिओ गोखले रोड ठाणे. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने चांदी हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचं समृद्ध दालन राजवंत ज्वेलर्स. श्री स्थानक वाहिनी तर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्थानक वाहिनी, ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी. आता लुटा घर बसल्या मनोरंजनाचा आनंद.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा कंत्राटी कामगारांचं बोनससाठी आंदोलन केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा कंत्राटी कामगारांना मागील काही वर्षापासून वेळेत वेतन मिळत नाहीये. यासाठी यावर्षी कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस सुद्धा दिलेला नाही. यासाठी कंत्राटी कामगारांनी महानगरपालिकेबाहेर आंदोलन केलं. उद्याची दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न कामगारांनी प्रशासनाला विचारलाय. त्यामुळे आम्हाला बोनस द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या भरारी पथकांनी काल केलेल्या कारवाईत संध्याकाळपर्यंत 97 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. तर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 94,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात डेब्रिज वाहतूक करणाऱ्या 11 डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग समितीनिहाय नेमण्यात आलेल्या भरारी पथकानं ठाणे शहरात बांधकाम सुरू असणाऱ्या 94 ठिकाणांची पाहणी केली. डोंबिवली स्टेशन परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून या कामाचं भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलंय. या सुशोभीकरणाअंतर्गत डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या 8 प्रवेशद्वार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भिंतीवर रंगरंगोटी, डोंबिवलीतील साहित्य, खेळाडू, कलाकार यांची माहिती तसंच स्टेशन परिसरातील रस्त्यांचा काँक्रिटीकरणही करण्यात येणार आहे. डोंबिवलीचे असलेले सांस्कृतिक, साहित्यिक, कलाकारांची, खेळाडूंची नगरी ही ओळख या माध्यमातून करून दिली जाणार आहे. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहर वाढतंय, या शहराला चांगलं आणि देखणं रूप आलं पाहिजे यासाठी स्टेशन परिसराचं सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून 2.5 वर्षापूर्वी निधीअभावी हे काम रखडलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकार येताच निधी मंजूर करण्यात आला. या कामाचं भूमिपूजन झालं. येत्या काही महिन्यातच डोंबिवली स्टेशन परिसराचा कायापालट होईल असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा गाव आणि गोडाऊन इथं अंबरनाथ तालुक्यातील MIDC मधल्या केमिकल कंपनीमध्ये तसंच कल्याणमधील मोठा गाव ठाकुर्ली इथल्या MIDC डोंबिवली इथल्या कंपनीमध्ये चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्निशमन, औद्योगिक सुरक्षा, मत्स्य व्यवसाय विभाग, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांसह आपदा मित्र, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती निवारण दल, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, NDRF इत्यादी प्रमुख विभागांनी या रंगीत तालमीत सहभाग घेऊन आपत्ती निवारणाला आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक घेऊन संबंधित विभागांना या रंगीत तालमीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सकाळी 8:30 वाजल्यापासूनच जिल्हा कमांड अँड कंट्रोल रूमसह 3 तालुक्यातील कंट्रोल रूममध्ये आपत्ती निवारणासाठी सज्जता ठेवण्यात आली होती. तसंच चक्रीवादळाची सूचना मिळताच आणि संबंधित ठिकाणी आपत्ती आल्याची सूचना मिळताच आपत्ती निवारण दल, आपदा मित्र तसंच ठाणे आपत्ती निवारण दलाच्या जवानांसह आरोग्य, महसूल आणि इतर यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं. या कालावधीत केमिकल कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना धोक्याची सूचना देणं आणि आवश्यक असल्यास त्यांचं स्थलांतर करणं, घटनास्थळावरील आपद्ग्रस्तांना, जखमींना प्रथमोपचार करून रुग्णालयात नेणं, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं आणि रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्वरित दाखल करणं इत्यादी प्रात्यक्षिकं विविध विभागांनी रंगीत तालमीमध्ये सादर केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जयन राळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून समन्वय साधत होते. तर भिवंडीमधल्या पडघा गाव या आपत्तीस्थळावर तहसीलदार अधिक पाटील, अंबरनाथ येथील आपत्तीस्थळी तहसीलदार प्रशांती माने आणि कल्याणमधल्या आपत्तीस्थळी तहसीलदार जयराम
नटराज देशमुख हे स्वतः उपस्थित राहून बचाव कार्याच्या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते, तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपल्या कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे महानगरपालिका मुख्यालय इमारत आणि पालिकेच्या इतर वास्तू, शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलांवर दिवाळी निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई। स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी मोहीम आणि डोंबिवली स्टेशन परिसराचा लवकरच होणार कायापालट। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।